मला सांग, अप्पू काही बोलली आहे का तुला कधी? का अजिंक्य आणि अप्पूला कधी एकत्र पाहिलंस तू? आणि जर म्हणतेस ना की दोघांमध्ये मैत्री आहे. मैत्री? अरे इतका विरघळलास? गेली ती. गेली नाही, अडकली. मग पुढे कसं काय करायचं? म्हणजे आम्हाला तयारी करायला बरं त्या दृष्टीनं. म्हणून म्हटलं की एकदा भेटलो असतो, बैठक झाली असती तर बोलता आलं असतं. आप्पा मी नंतर फोन करतो तुम्हाला. बर 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 बर. काय रे भाई, भाई म्हणून राहिलोय तर जास्त आवाज करतो काय? स्वराच्या उलट्या बंबा. बर आहे तुझ. काय रे? नाही देत तुझे पैसे, चल काय करशील. हा बोल मिंकी. हॅलो. हा आप्पा कुठे आहात? अहो नंबर आला इथे. नाही नाही येतोय मी, इथे जवळच आहे. हो अगं मी मी नाही नाही मी आलो 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 येतोय येतोय. केलीस चुगली? झालं समाधान? नाही आता कसं तुला बरं वाटत असेल, छान वाटत असेल, नाही का? सोचू आता मला सारखा सारखा विचारायला लागलाय. कुठे जातेस, कुठून येतेस, काय करतेस, काय गरज होती तुला स्नेहा आमच्या दोघांमध्ये यायची? गरज होती अप्पू, तुझ्याबद्दल काहीतरी काळजी वाटते म्हणून मला हे सगळं सच्चूला सांगावं लागलं. मैत्रीण कशी नसावी ना, याचं एकदम परफेक्ट उदाहरण दिलं तुझने. अप्पू तुला कळते तू काय बोलतेस ते? मुळात तू अजिंक्यला पूर्णपणे ओळखत नाहीस. अजून ओळखत नाही म्हणजे? स्नेह अटलीस्ट तो सचू सारखा डॉमिनेटिंग तरी नाहीये. येत आहे माझ्या लक्षात. अजिंक्य तुला भाव देत नाही म्हणून जेलस होतेस ना तू स्नेहा? नाही तू माझ्या आणि सचू मध्ये भांडण लावतेस, माझी आणि अजिंक्याची मैत्री तोडायचा प्रयत्न करतेस. हे लवकरच कळेल बर का सचूला? तू तुझं डोकं जरा तरी ठिकाणावर आहे? मी तुला शेवटचं सांगतेस ना, नीट ऐक. स्टे अवे फ्रॉम माय लाईफ प्लीज. सचू का फोन करतोय सारखा? स्नेहा मला सांग, अप्पू आज कॉलेजला आली होती का? बर कॉलेजला सोडती, लेक्चरला तरी आली होती का? सचू असं कुठपर्यंत पाठलाग करणार आहेस तिचा लपून? हे असं करण्यापेक्षा बोल ना तिच्याशी. हो बोलतो, पण तू कुठे आहेस आता? मी जस्ट घरी आली आहे. अप्पू आणि तू एकत्र आलाय आज? हो. अच्छा म्हणजे ती आधीच निघाली. अरे सचू. हॅलो. आता उगाच भडकणार तिच्यावर. चल चल सचिन भाई, म्हणजे तू पुढे जा, मला एक महत्वाचं काम मी करून येतो. असा चिडून का गेला? कुछ तो गडबड आहे भाई. हा काका, अजिंक्य सरपोतदार आतमध्येच आहे ना? नाही. कमाल झाली हा, तू म्हणाला होतास तसंच झालं. तुझा साला तुला शोधत शोधत इथपर्यंत आला. बघ म्हटलं होतं ना येईल. जा. माझ्या प्रिय साल्याच्या मनात लागलेल्या आगीत आता तू तेल होतो. नी जा जा. एकदा बोललेलं कळत नाही का तुला? आत कुणीच नाही, परवानगीशिवाय आत मी कोणाला सोडू शकतही नाही. काय देसाई? कुणाला भेटायचं? अजिंक्यला भेटायचंय मला. कुठं आहे तो? अरे थांब जरा, एवढी काय घाई, येईलच तो इतक्यात. कसं आहे ना, गर्लफ्रेंड सोबत बाहेर गेल्यावर यायला थोडा उशीर होतोच, आणि तो तर कॉफी प्यायला गेलाय. कोण गर्लफ्रेंड आहे? कोणीतरी मला नाही माहिती.
अरे सचिन काय कॉफी प्यायला गेला होतास ना गर्लफ्रेंड सोबत कोण आहे रे तुझी गर्लफ्रेंड काय प्रॉब्लेम काय तुझा व्हाय यू गेटिंग पर्सनल पर्सनल गोष्टीत नाही घुसतोय कारण तू माझ्या बहिणीला फूस लावलीस हे बघ अजिंक्य लहानपणीची मैत्री लहानपणी संपली आहे ओके आता जर परत अप्पूला भेटण्याचा प्रयत्न केलास ना कम ऑन यार अरे अप्पूला फूस लावला ती काय शाळेत जाणारी लहान मुलगी आहे का की मी आपला चॉकलेट दिला आणि आली मला भेटायला कॉलेजच्या लास्ट इयरला आहे ना ती अरे खूप मॅच्युअर आहे ना तुझी बहीण मग तिलाच ठरवते ना आणि मी लपून का भेटू सचिन तिला कुछ कर नाही तो फिर डर किस बात का अरे कारण तुझी नाटकं तिला माहित नाही आहेत ना अजून आणि जरी ती तुला ओळखत नसली ना तरी मी तुला खूप चांगलं ओळखतो आणि काय म्हणालस तू तुझी बहीण खूप साधी आहे नाही ते खरं आहे पण एक सांगू मला ना असल्या साध्या मुलींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे इज नॉट माय टाईप ब्रो आता लहानपणापासूनची मैत्री समजून जर कधी बोलायला आली तर बोलतो मी तिच्याशी नाही असं नाही पण तेवढंच नाहीतर या अशा मुलीला मी काय एंटरटेन करू पण हा सचिन तुझी मात्र कमाल वाटते मला नाही म्हणजे इथे येऊन माझ्याशी भांडण्यापेक्षा अरे स्वतःच्या बहिणीला समजाव ना मी त्याला समजावलंय मग तिने ऐकलं नाही का स्वतःच्या भावाचं अरे मग असं असताना इकडे मला बोलण्यात काय फायदा आहे की नाही संग्राम आणि देसाई मिडल क्लास मुलींना माझ्यासारखा श्रीमंत मुलगा पटवण्याची हौसच असते माझी बहीण तशी नाहीये आणि तू तिच्याबद्दल असं बोलूच कसं शकतो रे काय फालतू पण आहे रे अजिंक्यला हात लावायचा ना सचिन हे संग्राम ह्याच्यात तू पडू नकोस हो देसाई काय अरे इथे येऊन भांडण्यापेक्षा आधी स्वतःच्या बहिणीला जाऊन कंट्रोल कर ना यार 400 रुपए मेरे शॉप में 4 बनियान और 4 अंडरवेयर आते हैं पता है तुझे कुछ भी बोल रहा है 300 रुपए से 1 पैसा ऊपर नहीं दूंगा समझे कार वाले पेंटर भाई कार वाला पेंटर नहीं साहब कार पेंटर ओ दाऊ दे 370 करूं टाकतो काय ऐसी बात बोल काय झाले काय कुछ नहीं जी लैच खराब हो गई है इसीलिए इस कार वाले पेंटर को बुलाया मैंने यहाँ पे हाँ सर तुम्हें आते हैं सर आप एक मिनट देख लो बगतो काय झाले बघू हा कर बंद ओ कार वाले पेंटर ओ दरवाजा खोलू की नहीं पाहिलं प्रॉब्लेम दाराचा देख लिया
साहेब जगातला पहिला असा दरवाजा बघितलाय ज्यात आतला माणूस अडकतो बाहेरचा नाही. तसं काम हजाराचं आहे पण 300 करून टाकतो. ओ यार तू टेन्शन आले मेरी तरफ से एक बनियान मुफ्त तेरे को. हां खुश ना. ठीक आहे उद्या आणून बदलतो पण तोपर्यंत हा दरवाजा उघडाच राहू द्या. ठीक आहे कोई बात नाही. चड्डाजी मला वाटतं सोसायटीत सगळ्यांना सांगायला लागेल. हां हां आप फिकर ना कीजिए मी ना आता इकडे एक नोटीस लावणार आहे. हां लॅश नॉट वर्किंग. हां म्हणजे कसं लोकांची गडबड होईल नको. ठीक आहे मी येऊ. ठीक आहे हो तसे काळजी. संभल के भाई संभल के. सच्चा सांग ना यार कुठे गेला होतास तू. हां और कसं लागलं हे मेनू पता भाई किसने की तेरी हालत. मैं उसकी ना टांगे तोड़ दूंगा. पर मैनू पता है भाई तेरी कुछ तो गड़बड़ चल रही पर तू मेनू नहीं बताएगा. अरे मैंने सांगितलं ना यार बाइक ची धडक लागून पडलोय मी. अच्छा तो फिर तू आरसीसी च्या समोर काय करत होतास. ते ऍक्च्युअली माझं काम होतं तिथे. बर ऐक ना मने हे बघ मी अशा सिच्युएशन मध्ये आता घरी नाही जाऊ शकत आहे. तू स्नेहाला फोन लाव पटकन. ठीक आहे. हॅलो स्नेहा और सचिनचा ऍक्सिडेंट झालाय. काय कसा आहे तो म्हणे कसा झाला ऍक्सिडेंट. ओए त्याला बाईकनी उडवलंय. अरे म्हणे अरे नीट सांग ना बाबा जरा टेन्शन येईल तिला. एक मिनिट तो तुझ्या बरोबरच आहे ना. मला आवाज येतोय त्याचा. हो तो सोबतच आहे माझ्या पण की आहे ना म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट असा काही मोठा नाही झालाय. हा पण तो या हालत मध्ये घरी नाही जाऊ शकत. त्याला फर्स्ट एड करावं लागेल ना पहिले. तू येतेस का लवकर. तुला सगळं समजेल. ये खाली आम्ही खाली जाऊ. एक मिनिट तुम्ही दोघं मस्करी नाही ना करत आहे माझी. होय स्नेहा मैं अपने खानदान की सौगंध खा के कहता हूं मैं ऐसी मजाक नहीं करूंगा बिल्कुल और वो भी ऐसी सिचुएशन में. ओ स्नेहा तू नीचे आ ना सगळं समजेल तुला. ये लवकर ये आम्ही इथेच थांबलोय. बरे एक काम कर म्हणे तू त्याला घेऊन रिक्रिएशन रूम मध्ये जा. मी 2 मिनिटात येते. ठीक आहे. संभल के बैठ चेअर घुमा. बैठ संभल के बैठ भाई. हाँ म्हणे एवढा पॅनिक नकोस बाबा नाही दुखते मला आता. ठीक आहे मी. ओ पायी और थोडी बडी चोट लागती ना तर रक्त चढवावे लागले असतं रक्त. हा कोण आहे. हॅलो सत श्री अकाल पापाजी. ओ पापाजी लेकिन मैं जी वो जी ना जी. हा जी 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 रखता हूँ जी. हा जी यार काय झालं. यार तेरे चक्कर में वो कातरज वाले बोर्डिंग स्कूल में 300 हाफ पैंट के ऑर्डर के बारे में भूल ही गया मैं. यार जावं लागेल पाई. बरं ठीक आहे जा. मने डोंट वरी मी ओके तू जा आता. हो जातो पण तू सांभाळ हा स्वतःला. मी आलो लगेच. स्नेहा गे यार काय बोलायचं याला. यहाँ पे सिलेक्शन नजदीक आहे पाई का आणि त्याला गाडी वाल्याने उडवलं पण तेही आरसीसीच्या समोर. म्हणे त्याला उडवलं नाही म्हणत बाईकनं धक्का मारला म्हणतात. आणि तू जाणार आहे आता. हो जातो भाई. ओ यार भलाई का तो जमाना छोडो और बोलने का भी जमाना नहीं रहा. जा रहा हूं यार मैं. आरसीसीला गेला होतास ना.
अजिंक्यला साफ विचारायला वाटलंच होत मला. काही बाईकचा धक्का वगैरे लागलेला नाही. मारामारी केलीस ना? हो केलीये. स्नेहा तुला काय एक्सपेक्टेड आहे का मी शांत बसू का? लाईट पडणं तुला हे सगळं करायची. सिलेक्शन जवळ आलंय तुझं, तुला काही झालं असत म्हणजे माई अप्पांनी विचारलं असत तर काय सांगितलं असतस त्यांना तू? अरे यार त्यांना कळायला नको म्हणून तर तुला इथे ड्रेसिंग साठी बोलवलं ना. यापेक्षा मी सांगितलेलं सोल्युशन बेटर होत. आपण थोडे दिवस बोललो नाही ना सचिन तर सगळं नीट होईल. पण तू ऐकशील तर खरं. स्नेहा का भेटायचं नाही आपण सांग. हे बघ आपली मैत्री त्यांच्यापेक्षा वेगळी आहे कळलं. नशीब तेवढं तरी कळत. पण काय वेगळं आहे आपल्या मैत्रीत? सगळ्यांची असते तशीच आहे. म्हणजे आपल्या मैत्रीत जी आपुलकी आहे ती सगळ्यांच्या मैत्रीत नसते ना. आणि आपू ज्याला मैत्री म्हणतीये ना ती खर तर फसवणूक आहे. तो अजिंक्य फसवतोय तिला. आणि ते आपल्यासारखं नाहीये तुलाही माहितीयेस ना. आपल्यासारखं म्हणजे? आपल्यासारखं म्हणजे आपल्यात जे अंडरस्टँडिंग आहे, आपण एकमेकांसोबत जे कम्फर्टेबल फील करतो ते आपल्या मैत्रीत आहे ना. ते कुठल्याही मैत्रीत असत सचिन. असेल पण आपल्यासारखं नाही. स्नेहा आपण इथे एकमेकांशी काहीही बोलू शकतो. ते तर किकू आणि मिंकी पण बोलतात. अगं आपण एकमेकांशी प्रॉब्लेम्स ही शेअर करतो, एकमेकांचं मनही हलकं करतो आपण. तू आणि मने सुद्धा करतच की. कळत नाहीये तुला कसं सांगू. म्हणजे आपली मैत्री नाही सचिन, त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. कळत कसं नाही रे तुला? कळत नाहीये तुला कसं सांगू.
म्हणजे